मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माणसांना कृत्रिम पाय लावला जातो याबाबत तुम्ही ऐकलं असेल, पण जनावरांसाठी कृत्रिम पाय याबाबत फारच क्वचित तुम्हाला माहिती असेल. पुण्यातील एका गायीला कृत्रिम पाय लावण्यात आला आहे. पुण्यामधील चौफुला गावातील एका गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आला. या कृत्रिम पायाच्या मदतीने लवकरच ही गाय आता चार पायांवर चालू शकणार आहे. तीन पायांच्या या अपंग गायीवर 2 ऑगस्ट रोजी हा कृत्रिम पाय बसवण्यात आलाय. पुण्यातील चौफुला येथील प्राण्यांच्या शेल्टर होम मधून एका गायीवर हा कृत्रिम पाय बसवण्यात आलाय. ही गाय अपंग असून तिला 3 पाय होते. गावकऱ्यांनी या गायीची परिस्थिती पाहता तिला पुण्यातील संचेती रुग्णालयातील प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागातील डॉक्टरांना दाखवलं. या विभागाकडून या अगोदर माणसांसाठी कृत्रिम पाय तयार करण्यात आले होते. या विभागातील डॉक्टरांनी देखील या गायीसाठी कृत्रिम पाय तयार करण्याचं आव्हान स्वीकारलं. त्याचप्रमाणे सर्व उपचार मोफतही देण्यात आले. संचेती रुग्णालयाच्या प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर सलील जैन म्हणतात, या कृत्रिम पायाशी जुळवून घेण्यासाठी तिला जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागेल. गावकरी अमर जगताप ज्यांनी या गायीच्या कृत्रिम पायाच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक आणि रिहॅबिलिटेशन प्रमुख डॉक्टर पराग संचेती यांच्या सांगण्यानुसार कृत्रिम अवयव मानवी लोकांमध्ये सामान्य आहे, मात्र प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया फार दुर्मिळ आहे. जास्त वजन असलेल्या प्राण्यांसाठी प्रोस्थेटिक एक असामान्य गोष्ट आणि आव्हानात्मक कार्य आहे. प्राण्यांवर हे करण्यासाठी अनेक चाचण्या आणि त्रुटी पडताळून पाहणं आवश्यक आहे. या गायीला सर्व गोष्टी सोयीस्कर होईपर्यंत तिची काळजी घेतली जाईल. जनावरांसाठी देशात असे आणखी काही उपक्रम आवश्यक आहेत. ब्युरो रिपोर्ट.